राज ठाकरेंची तोफ आता सोलापुरात धडकणार आहे, त्यामुळे भाजपची आता झोप उडणार आहे का आणि काँग्रेसला फुकटच मिळणार आहे विजयाचा टोप? एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुक्तकंठाने गौरव उद्गार काढणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यंदा मोदी शहा मुक्त भारताचा नारा देऊ लागल्याने यांचा अनपेक्षितपणे काँग्रेस राष्ट्रवादी फायदा घेऊ लागल्याने आणि राज ठाकरेंच्या सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी होऊ लागल्याने सत्ताधाऱ्यांना घाम फुटला आहे. शिवसेनेच्या भव्या झेंड्याच्या सावलीत वाढलेले बाळासाहेब ठाकरेंच्या आखाड्यात डावपेच शिकलेले मनसे प्रमुख राज ठाकरे मोदी शहा यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण राज्यामध्ये मनसेचा एकही उमेदवार नसताना राज ठाकरे देशहितासाठी धडाकेबाद सभा घेत असल्याचं सांगत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या फायद्यासाठी सध्या मनसेचं इंजिन धावू लागल्याचं बोललं जात आहे. नांदेडनंतर दुसरी राज ठाकरेंची सभा सोलापुरात होत आहे. तब्बल 6 वर्षांनी राज ठाकरे यांची तोफ धडकणार असल्यानं स्थानिक मनसे सैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी अन मैदानाची पाहणी करण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत सोलापुरात दाखल झाले आहेत. मोदी शहामुक्त भारताचा नारा देऊन राज ठाकरे राज्यभर रान पेटवत असून यांच्या सोलापूरच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शहरातील कर्णिकनगर येथील मैदानावर राज ठाकरे यांची तोफ धडकणार असल्यानं मैदानाची जय्यत तयारी मनसे सैनिकांकडून केली जात आहे. लाखोंच्या संख्येने विराट जनसमुदाय राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येणार आणि शिंदेंचा फायदा होणार असं बोललं जात आहे. राज ठाकरेंच्या सभेचा भाजपा आणि वंचित आघाडीने धसका घेतल्याने सभा काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदेंच्या विजयासाठी हातभार लावणार असं बोललं जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वाभाडे गाळणारे राज ठाकरे प्रथमच भाजपा शिवसैनिकांची खरपूस समाचार घेताना दिसून येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता सोलापूरच्या सभेमध्ये काय काय बोलणार हे पाहणं उत्साहाचं ठरणार आहे.